अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या जामनेर मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याच्या दिवसापासून इथला शिवसैनिक आक्रमक झालेला दिसत आहे। बडे नेते सोडून जात असताना जामनेर तालुका शिवसेनेत रोज नवतरुण प्रवेश घेत आहेत। अशातच बेटावत गावात शिवसेनेच्या भव्य शाखेचे उद्घाटन शिवसेना जिल्हा उपप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। अनेक तरुणांनी डॉक्टर मनोहर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भगवा खांद्यावर घेत शिवसेनेत प्रवेश केला। आगामी काळात पक्षाला गतवैभव मिळवून दिल्याशिवाय हा शिवसैनिक शांत बसणार नाही, असे यावेळी पक्षात प्रवेश करणाऱ्या नवतरुणांनी सांगितले आहे। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांनी बोलताना सांगितले की आगामी काळात जामनेर तालुक्यात सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकीत भगवा फडकवल्याशिवाय हा शिवसैनिक शांत बसणार नाही। तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना राज्याचा जो विकास केला आहे त्या कामांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ही जामनेर तालुक्यातील शिवसेना व त्यांचे सैनिक करणार आहेत। तसेच आगामी काळात जामनेर तालुक्यातील राजकीय पक्षातील मातब्बर मंडळीही लवकरच शिवसेनेत दाखल होणार असून राजकीय स्फोट होण्यास या तालुक्यातून सुरुवात होणार असल्याची माहिती डॉक्टर मनोहर पाटील यांनी यावेळी बोलताना दिली। तर ॲडव्होकेट भरत पवार यांनी देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत प्रत्येक गावात एक बूथ 20 युथ याप्रमाणे रचना करीत प्रत्येक वार्डात काम करण्याची सुरुवात करण्याचे आवाहन केले। वेगवेगळ्या कारणामुळे ईडी असो, सीबीआय असो,
म्हणजे वेगवेगळ्या कारणामुळे हे ठाकरे घराणं कसं बदला फिरत येईल या त्यांचं उद्दिष्ट होत. आज ते म्हणजे आता त्यांना काय मनाकडे एक महिना झाला असेल, कमीत कमी ते दोन तीन महिन्यासाठी त्यांचं सरकार आहे. नक्की ते सरकार पोचवेल व पोचवून परत उद्धव साहेबांना आपण मुख्यमंत्री करू ही अपेक्षा बाळगतो. माझे दोन शब्द संपतो. जय हिंद जय भारत. अनुभव असे मार्गदर्शन दिले आहे. तरी दादा आपण जे आता बोललात की या कठीण काळामध्ये आपण इथं सर्व एकत्र झाले आणि हा कार्यक्रम आयोजित केला, तर खरी शिवसैनिकाची ओळख म्हणजे हीच, जो संघर्षात कायम असतो. नुकतीच दादांनी आपल्याला जामनेर तालुक्याची परिस्थिती सांगितली. गेल्या 25-30-35 वर्षापासून आपण एकाच व्यक्तीला परत परत या विधानसभेवर पाठवतोय. तीन तीन वेळा मंत्रिपदाची शपथ घेत आहे पण तालुक्याचे हाल बघा, कुठंच काही मेळ लागत नाही. अहो अक्षरशः काही काही गावात मी बोलतो का मागच्या 8-9 वर्षापासून त्यांनी आपल्या आमदाराचा चेहरा बघितला नाही. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.